एसटी बसच्या फाटलेल्या सीट, फुटलेले दिवे, चालकाच्या सीटची दुरावस्था, गाडीच्या ब्रेक, एक्सलेटर व क्लचला दिलेला तुरीचा आधार अशी एसटीची दयनीय स्थिती आहे। एसटी महामंडळाचा कारभार कसा रामभरोसे आहे याचा पोलखोल करणारा सिंधुदुर्ग लाईव्हचा हा स्पेशल रिपोर्ट। प्रवासी हेच आपले दैवत हे ब्रीद वाक्य असणाऱ्या महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या एसटीची सध्या दुरावस्था झाली आहे। एसटी बसच्या फाटलेल्या सीट, तुटलेले गाडीचे दिवे, एसटी टपावर माल ठेवण्यासाठी असलेल्या मोडलेल्या स्थितीतील कॅरियर, चालकाच्या सीटची झालेली दुरावस्था व गाडीचा ब्रेक, एक्सलेटर व क्लचला दिलेला दोरीचा आधार अशी दयनीय स्थिती बहुतांशी गाड्यांची झाली आहे। अशा गाड्या चालक कशा हाकतात असा प्रश्न पडला असून अशा स्थितीत गाड्या हाकणे हे प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते। एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास अशी मोठी जाहिरात करत एसटी प्रशासन प्रवाशांना एसटीनेच प्रवास करा असे आवाहन करते। मात्र सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाचा कारभार कसा रामभरोसे आहे हे यावरून दिसून येते। गाड्यांची परिस्थिती पाहिली तर काही गाड्या ह्या निर्लिखित करण्याच्या स्थितीत आल्या असल्या तरी त्या वापरात आहेत। गाडीत बिघाड झाल्याने अपघात होऊन कित्येक जण मृत्यू पावल्याच्या घटना घडलेल्या असतानाही म्हणावे तसे गांभीर्याने एसटी प्रशासन लक्ष देत नाही। अपघातात चालकाला दोषी ठरवून एसटी प्रशासन आपल्या अपराधांवर पांघरून घालते। आता हे कुठेतरी थांबले पाहिजे। एकीकडे लांब पल्ल्यांच्या एसटी मध्ये वायफाय बसवून प्रवाशांच्या मनोरंजनासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षिततेवर भर दिला तर तो अधिक मौल्यवान ठरेल। एकीकडे कर्मचाऱ्यांना दिला जाणारा पगार हा इतर राज्यांच्या महामंडळांच्या तुलनेत कमी असूनही एसटी कर्मचाऱ्यांना पगार वाढवून देण्यास महामंडळ चाल ढकलपणा करत आहे, तर दुसरीकडे एसटीची होत असलेली दुरावस्था याला जबाबदार कोण हे शोधणे आता गरजेचे आहे। महामंडळ का जात आहे तोट्यात, कोण करतोय भ्रष्टाचार, कोणाचा राहिला नाही वचक, यावर आता एसटी महामंडळाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे। एसटी प्रशासनचं प्रवासी हेच आपलं दैवत हे ब्रीद वाक्य आहे। मात्र या ब्रीदाला साजेसं काम किंवा साजेशी जी सोयीसुविधा आहेत किंवा सेवा आहे ती एसटी प्रशासन देतं आहे का, हा मात्र प्रश्न अधोरेखित करण्यासारखा आहे। आज या ठिकाणी आम्ही एसटीमधील आतील प्रवाशांच्या सीट असतील किंवा केबिनमधील चालकाच्या सुरक्षेच्या दृष्टीने किंवा गाडी योग्य रीतीने हाकण्याच्या दृष्टीने ज्या काही सोयीसुविधा आहेत त्याच्या या ठिकाणी पोलखोल केला, त्याच्याची या ठिकाणी येऊन पाहणी केली तर खरोखरच या ठिकाणी सुरक्षित प्रवास हा एसटीचा प्रवास असं जे म्हटलं जातं तो खरोखरच सुरक्षित आहे का, त्याचप्रमाणे चालक हा त्या ज्या स्थितीत एसटी आहे त्या स्थितीमध्ये सुरक्षितपणे गाडी चालवू शकतो का, हाही प्रश्न अधोरेखित करण्यासारखा आहे। एसटीचा जो एक्सलेटर आहे तो दोरीच्या साह्याने कुठेतरी बांधलेला आहे किंवा जो क्लच आहे तो स्टेअरिंगच्या रॉडला कुठेतरी रबरने बांधलेला आहे, अशा परिस्थितीत त्याचप्रमाणे एसटी बंद करण्यासाठी जो चौक आहे किंवा जी सुविधा आहे ती दोरीच्या साह्याने बांधलेली आहे, दोरी ओढल्यानंतर एसटी बंद होते अशी परिस्थिती आपण या एसटीमध्ये पाहायला मिळाली। त्याचप्रमाणे एसटीमध्ये ज्या प्रवाशांना बसण्यासाठी सीट आहेत त्या फाटलेल्या आहेत, काही ठिकाणी ज्या ठिकाणी बसमध्ये ज्या ठिकाणी सीट आहेत त्या ठिकाणी टायर ठेवलेले दिसले। एकंदरीत त्याचप्रमाणे एसटीच्या टपावर जो कॅरियर आहे ते ज्यातून या ठिकाणचे प्रवासी माल नेऊ शकतात ते कॅरियर तुटलेले आहेत। एकीकडे प्रवाशांना या ठिकाणची अशा प्रकारची सोयीसुविधा दिल्या जातात तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांना द्यायला पगारवाढीचे पैसे नाहीत, मग हे महामंडळ करतंय तरी काय, हे महामंडळ डबगाईला का आलं, कोणी आणलं याचा
खोलवर विचार करणं खरोखरच रास्त आहे. एकीकडे रात्रंदिवस राब राब राबणारे कर्मचारी आणि त्यांना मिळणारा तुटपुंजा पगार, याची खरोखर शोकांतिका या ठिकाणी महामंडळाला दिसत नाही का? इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील जे एसटी महामंडळ आहे या कॉर्पोरेशनच्या कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार हा योग्य आहे का? याचाही विचार या एसटी प्रशासनाच्या महामंडळानं करणं गरजेचं आहे. कॅमेरामन प्रसाद कदमसह हेमंत मराठे, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी.